मुख्यमंत्र्यांचं शिवसंकल्प अभियान सुरू होत आहे आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक आणि वाशिम नाही आहे, मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये ते असणार असल्याचं बोललं जात आहे. आपल्यासोबत खासदार कृपाल तुमाने आहेत, रामटेकचे खासदार. भाऊ, काय सांगाल, शिवसंकल्प अभियान सुरू झालेलं आहे, पहिला टप्पा जो आहे होत आहे, मात्र त्याच्यामध्ये रामटेक आणि वाशिम नाही. असं आहे की रामटेक आणि वाशिमला ही 20 तारीख देण्यात आलेली होती, परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना त्या दिवशी ते डावोसला आहे. 18 तारखेपासून 20 तारखेपर्यंत डावोसला असल्यामुळे ते तिथून रात्री उशिरा येतील, मग त्यावेळेस सभा कशी होणार हा विचार समोर आला. म्हणून ही आमची रामटेक आणि वाशिमची जी शिवसंकल्प अभियानाची सभा होती ही दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेली आहे. दुसरा टप्पासुद्धा लगेच 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भाऊ, ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याचप्रमाणे आपल्या इथे रामटेक आहे, रामटेकला सुद्धा तुम्ही मोठा उत्सव करताय, काय उत्सव असणार आहे? आम्ही, कारण आपला जर माहिती असेल की वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र हे रामटेकला त्यांनी जवळपास 40 दिवसाचं वास्तव या ठिकाणी केलं असं सर्वश्रुत आहे, आणि त्यामुळे हा आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वांना घरं दिली, तसेच रामलल्लांचंसुद्धा सर्व पक्षाला विश्वासात घेऊन, म्हणजे त्या विवादात जे पक्ष होते सुप्रीम कोर्ट असतील सर्वांना विश्वासात घेऊन प्रभू रामचंद्रांनासुद्धा घर देण्याचं काम केलं आहे, आणि तो उत्सव भारतातच नाही तर पुऱ्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आहे. त्याच अनुषंगाने रामटेक हे त्यांचं वास्तव्य असलेलं शहर असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही 18 ते 23 तारखेपर्यंतचा एक सांस्कृतिक महोत्सव सुरू होणार आहे. त्यामध्ये हेमामालिनी येणार आहे, किरण खेर येणार आहेत, आणखी 3-4 मोठे गायक आहेत, पटनाट्य आहे, रामावरती पटनाट्य आहे प्रभू रामचंद्रांच्या विषयास, आणि हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही त्या ठिकाणी एक मोठा उत्सव 5 दिवसाचा साजरा करतो आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित राहणार. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांची वेळ कन्फर्म झालेली आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांची वेळ अजून कन्फर्म व्हायची आहे. नक्कीच मोठा उत्सव जो आहे तो रामटेकमध्ये साजरा केला जाणार आहे, आणि शिवसंकल्प यात्रा जी आहे ती मुख्यमंत्र्यांची दुसऱ्या टप्प्यात रामटेक आणि वाशिममध्ये होईल असं खासदार कृपाल तुमाने यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.